Next is radio telescope. Many heavenly objects emit radio wave in addition to visible radiation. आता बऱ्याचशा हेवनली ऑब्जेक्ट्स आहेत की जे एक विशिष्ट टाईपचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवला काय करतात, इमिट करतात. आणि मी तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या वेगवेगळ्या टाईप्स त्याच्या काय पाहिलं, आपण फ्रिक्वेन्सीज पाहिलं ना, का वेवलेंथ पाहिलं, हा वेवलेंथ आपण डिस्कस केल्या आहेत. फ्रिक्वेन्सी पण असतात, नंतर एक चार्ट तुम्हाला देतो मी. आता व्हिजिबल रेडिएशन व्यतिरिक्त जे अदर टाईप आपण डिस्कस करलो ते आहे रेडिओ वेव्स. तर या रेडिओ वेव्सला पण बऱ्याचशा हेवनली ऑब्जेक्ट्स काय करत असतात, या ठिकाणी इमिट करत असतात. ओके, वी कॅनॉट सी दिस रेडिएशन विथ आवर आईज. आणि आपण कोणते रेडिएशन बघू शकतो, फक्त व्हिजिबल रेडिएशन ज्याची रेंज आहे 400 नॅनोमीटर टू 800 नॅनोमीटर. ओके, या व्यतिरिक्त दुसऱ्या व्यूज आपण बघू शकत नाही. सो डेफिनेटली हे जे रेडिओ व्हेव्स ज्या हेवनली ऑब्जेक्टकडून इमिट होणार आहेत तर त्यांना आपण पाहू शकत नाही. हेन्स अ स्पेशल टाईप ऑफ टेलिस्कोप इज यूज टू रिसीव दिस रेज. इट इज कॉल्ड रेडिओ टेलिस्कोप. आता तुमचं एक लक्षात आलं का, आपण जे टेलिस्कोपच्या द्वारे पाहणार आहोत ना, तर आपल्यापर्यंत त्या ऑब्जेक्ट्स काय पोहोचला पाहिजे, लाईट. कारण आपण मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की जी काही वस्तू आपण बघतो आहे तो प्रत्येक ऑब्जेक्ट कोणता ना कोणता काय करतो, लाईट इमिट करतो. लक्षात आलं का, समजा ही ट्यूबलाईट इथं आहे तर ट्यूबलाईटमुळं ते आपल्याला दिसत नाही, तर ट्यूबलाईटचा प्रकाश त्या ऑब्जेक्टवर गेला आणि तो काही प्रमाणात तिथून काय झालेला आहे, इमिट झालेला आहे, आणि त्याच्यामुळे ती ऑब्जेक्ट आपल्याला काय होतो, व्हिज्युलाइज होतो. तशा पद्धतीनं वेगवेगळे ग्रह, स्टार्स, गॅलेक्सीज जे आहेत ना, तर यांनी जर यांना आपल्याला बघायचं असेल तर आपल्या आपल्या डोळ्यापर्यंत त्यांचा काय पोहोचला पाहिजे, लाईट पोहोचला पाहिजे त्यांनी इमिट केला, बरोबर. आणि त्याला स्पेशल टाईपचे टेलिस्कोप असणार की जे अशा पद्धतीचे रेडिओ वेव्सला काय करतील, रिसीव करतील, आणि त्या टेलिस्कोपला आपण काय म्हणू, रेडिओ टेलिस्कोप. इट इज मेड फ्रॉम वन ऑर मोर डिशेस ऑफ अ पर्टिक्युलर पॅरबोलिक शेप. आता रेडिओ टेलिस्कोपमध्ये जर पाहिलं आपण तर एक किंवा त्यापेक्षा जास्त मोठ्या काय असतात, डिशेस असतात, जे की आपण खाली डिस्कस करणारच आहोत. आणि त्याचा शेप जर पाहिला आपण तर शेप कोणत्या पद्धतीचा आहे, पॅराबोलिक टाईपचा शेप आहे. ॲज इन ऑप्टिकल टेलिस्कोप द इन्सिडेंट रेडिओ वेव आर रिफ्लेक्टेड बाय दिस डिशेस अँड कन्वर्ज ॲट द फोकस. आता ऑप्टिकल टेलिस्कोपमध्ये आपण पाहिलं होतं की जे प्लेन मिरर होता त्यांना काय केला होता, रिफ्लेक्ट केला होता, बरोबर आहे का. आणि नंतर त्या रिफ्लेक्ट केलेल्या लाईटला अनदर लेन्सनं काय केलं होतं, सॉरी, कॉन्क्यू मिररनं रिफ्लेक्ट केलेला लाईट जो आहे तो प्लेन मिररवर आपण अगोदर घेतला आणि त्यानंतर तो आयपीसमधून कन्वर्ज होऊन आपण त्या ठिकाणी व्हिज्युलाइज केलं, बरोबर. या पद्धतीनं तर सेम त्या पद्धतीनं काय होतं माहिती आहे का, की ज्या डिशेसबद्दल मी सांगायलो, एक किंवा त्यापेक्षा जे जास्त डिशेस असतात, तर हे काय करतात माहिती आहे का, हे रेडिओ व्हेव्सला काय करतील, कलेक्ट करून काय करतील, रिफ्लेक्ट करतील अगोदर. आणि रिफ्लेक्ट केलेले जे व्हेव्स आहेत ते एका फोकस पॉइंटमध्ये काय होतील, कन्वर्ज, म्हणजे एका बिंदूमध्ये ते एकत्र येतील. रेडिओ रिसिव्हर इज प्लेस ॲट द फोकल पॉईंट. आणि त्याच फोकल पॉईंटला एक रेडिओ रिसिव्हर काय असतो, प्रेझेंट असतो. म्हणजे काय झालं बरं, समजा आपण उदाहरणार्थ एखादा प्लॅनेट घेतला समजा, ओके, सपोज आपण घेतला लास्टोला कोण आहे, प्ल्युटो. प्ल्युटो तर तुम्हाला माहिती आहे ग्रहाचा दर्जा काढलेला आहे, ठीक आहे. तर त्या प्ल्युटोला आपण ऑब्झर्व करायलो, तर सपोज प्ल्युटो ग्रह आपण कन्सिडर करू की तो व्हिजिबल रेडिएशन काय करत नाही, इमिट करत नाही, तर तो कोणत्या पद्धतीचे इमिट करायला, रेडिओ वेव्स. मग त्यानं जे इमिट केले रेडिओ वेव्स आहेत, तर अगोदर काय होईल, रेडिओ टेलिस्कोपमधले जे डिश असतील तर ते डिश त्याला काय करतील, अगोदर त्या इमिट झालेल्या लाईटला ऍब्झॉर्ब, म्हणजे रिफ्लेक्ट कलेक्ट करतील. कलेक्ट केल्यानंतर त्यांनी कशामध्ये एकत्र आणणार, त्याला एका फोकसमध्ये एकत्र आणणार. आणि ज्या ठिकाणी फोकस पॉईंट आहे त्या ठिकाणी काय प्रेझेंट असेल, एक रेडिओ रिसिव्हर प्रेझेंट असेल. आणि सो या पद्धतीने तिथे इन्फॉर्मेशन कलेक्ट केलं जाईल. द इन्फॉर्मेशन गॅदर्ड बाय दिस रिसिव्हर इज पास ऑन टू अ कम्प्युटर विच अनालाइज इट अँड कन्स्ट्रक्ट अँड इमेज ऑफ द सोर्स. आणि या पद्धतीनं मी सांगितलं तुम्हाला की याच्यात मग मेन सर्वात फायनल काम कोणी केलं, रेडिओ रिसिव्हरनं. रेडिओ रिसिव्हरनं ॲक्च्युअल आता त्याची काय होईल, या ठिकाणी इमेज क्रिएट होईल ना. आणि सो इन्फॉर्मेशन गॅदर्ड केल्यानंतर जो रिसिव्हर आहे हा कम्प्युटरवर ॲनालाइज करून त्याची
एक इमेज क्रिएट करली या ठिकाणी, आणि या इमेज क्रिएट कन्स्ट्रक्शनमध्ये कम्प्युटरचं सुद्धा काय केलं जाईल, या ठिकाणी यूज केला जाईल. ओके, सो फायनल स्टेप काय असेल मग, जो रिसिव्हर होता ज्याने की रेडिओ वेव्हजला फोकस पॉईंटला रिसीव्ह केला सर्व प्रकारच्या, तर ते कशाला कनेक्ट आहे, कम्प्युटरला कनेक्ट आहे, आणि कम्प्युटरवर त्या रेडिओ व्हेव्हजच्या सहाय्यानं काय केलं जातं, जसं आपण सोनोग्राफीमध्ये पाहिलं की व्हेव्हजच्या सहाय्यानं आपण इंटरनल ऑर्गनचे इमेजेस ऑप्टेन करतो, तशा पद्धतीने इमेजेस हे कम्प्युटर काय केलं जाईल, ऑप्टेन केल्या जाईल, आणि त्या ग्रहाच्या प्रतिमा आपण बघू शकतो, जसं की रेफरन्ससाठी आपण प्लुटोचा विचार केला होता. ओके, त्यानंतर अ लार्ज रेडिओ टेलिस्कोप कॉल्ड जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप GMRT हॅज बीन इरेक्टेड ॲट नारायणगाव नियर पुणे. आता पुण्याजवळ नारायणगाव म्हणून एक ठिकाण आहे, तर त्या ठिकाणी आपण GMRT नावाचा एक लार्ज रेडिओ टेलिस्कोप काय केला आहे, प्लेस केलेला आहे. आता ज्या डिशेस संदर्भात आपण बोलत होतो, दिसतात का तुम्हाला फिगरमध्ये 3 डिशेस? ओके, सो जसं की आपल्या पूर्वी केबल लावतो बा, आहे की नाही, सिग्नल येण्यासाठी आपण, बरोबर आहे का, किंवा एक छोट्या आजकाल आपण डिश टी व्ही म्हणतो आपण त्याला, तर ते पण डिशवरून तो शब्द तिथूनच आले झाले ना एक पद्धतीनं, बरोबर. तर हे जे लार्ज रेडिओ टेलिस्कोप आहे, तर त्याला पूर्ण नाव काय आहे, GMRT, ज्याचं लॉंग फॉर्म आहे जेंट मीटरव्हेव रेडिओ टेलिस्कोप. तर हा पुण्यातल्या नारायणगाव इथं प्लेस केलेला आहे. इट युजेस रेडिओ वेव्ह हॅव्हिंग वेव्हलेंथ ऑफ अबाउट अ मीटर कमिंग फ्रॉम प्लॅनेट्स अँड स्टार्स टू स्टडी दोज हेव्हनली बॉडीज. आता रेडिओ वेव्हची आपण अगोदर वेव्हलेंथ रेंज समजून घेऊ. दिस आता आपण या अगोदर पाहिलं आहे की रेड वेव्ह जी आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, ही कोणापेक्षा जास्त असेल, 20 सेंटीमीटरपेक्षा वेव्हलेंथ जास्त असेल, तर डेफिनेटली ती वेव्ह कोणती असते, रेडिओ वेव्ह. हा पॉईंट रेफरन्ससाठी का महत्वाचा आहे पहा, पुढे सांगितलं आहे की वेव्हलेंथ ऑफ अबाउट अ मीटर, म्हणजे एक मीटर म्हणजे ते कोणत्या रेंजमध्ये आलं, आता एक मीटर वेव्हलेंथ हे कशामध्ये येईल, 20 सेंटीमीटरपेक्षा जास्त, म्हणजे 1 मीटर पण आलं आहे ना, काही अडचण नाही, म्हणजे आलं का तो त्या रेफरन्स रेंजमध्ये, जी रेफरन्स रेंज आपण कोणा दिली होती, रेडिओ वेव्हची. सो हा शब्द इथे आलेला आहे अ मीटर. सो त्या वेव्हलेंथची लाईट इथं कलेक्ट केल्या जाईल, मग ते आयतर प्लॅनेटची असेल किंवा स्टारची असेल, आणि त्याच्या साईन आपण हेव्हनली बॉडीजचं काय करणार, त्या ठिकाणी स्टडी करणार. दिस टेलिस्कोप इज ऍक्च्युअली अ कलेक्शन ऑफ 30 डिशेस ईच हॅव्हिंग अ डायमीटर ऑफ 45 मीटर. आता या टेलिस्कोप जो आहे ना, तर या टेलिस्कोप GMRT बद्दल बोललो मी, तर याच्यामध्ये ऍक्च्युअल किती डिशेसचा वापर केलेला आहे, 30 डिश. रेडिओ टेलिस्कोपमध्ये आपल्याला किमान एक पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त पण चालतात, 1 or more असा शब्द होता. तर GMRT साठी किती डिशेस वापरल्या आहे, 30 डिशेस, आणि या डिशेसचा आकार खूप मोठा आहे पा, अप्रॉक्सिमेटली तिथं प्रत्येकाची डायमीटर दिली आहे, तर किती डायमीटर, नियर अबाउट 45 मीटर. इट इज कॉल्ड जायंट टेलिस्कोप एज द अरेंजमेंट ऑफ द 30 डिशेस ओव्हर एन एरिया विच मेजर अप टू 25 किलोमीटर across is made in such a way that is works as a single dish having a diameter of 25 kilometer. आता एक लक्षात घ्यायचं आहे की पुण्यापासून एखाद्या विशिष्ट गावामध्ये याला प्लेस केलं आहे, म्हणजे गावाला जेवढी जागा लागते एका शहराला, तस काही एरिया त्यानं काय केलेला आहे, ऑक्युपाय केलेला आहे. जसं की पहा, हा जो जेंट टेलिस्कोप आहे, जेंट म्हणजे महाकाय, हां, तर असा हा टेलिस्कोप, तर याच्यामध्ये आपण 30 डिश पाहिलं आणि एक डिशची डायमीटर किती आहे, 45 मीटर, आणि एकाच वेळेस ते सर्वजण कार्य करतात, आणि जवळपास किती एरिया त्यांना ॲक्च्युअल क्रॉस केला आहे, 25 किलोमीटर एवढ्या एरियामध्ये तो पसरलेला आहे, आणि सर्व एकमेकाला कनेक्ट असतात, म्हणजे सर्वजण काय म्हणून कार्य करतात, सिंगल डिश म्हणून कार्य करतात, आणि म्हणून त्या सर्वांना जर आपण सिंगल डिश धरलं, तर त्या सर्वांची जर आपण डायमीटर काढलं, तर ते डायमीटर किती यायलं, नियर अबाउट 25 किलोमीटर एवढं डायमीटर यायलं. दिस मीन्स दॅट द GMRT गिव्ज द सेम डाटा दॅट वी कुड हॅव गॉट फ्रॉम अ टेलिस्कोप हॅव्हिंग अ सिंगल डिश ऑफ 25 किलोमीटर डायमीटर. तर स्पष्ट सांगता येईल आपल्याला की GMRT आपल्याला जो डाटा द्यायला, तर आपल्या आता या 25 आपण सेपरेट कन्सिडर करणार का, नाही, ते तर फक्त हे झालं, आता त्यांनी कंबाईन केलं म्हणजे त्यांना एकच युनिट झाला तो, लक्षात आला, कंबाईनिंग, जसं आपण पूर्ण वर्ग एखादं काम करत असेल तर आपण वर्गानं केलं म्हणतो, इंडिव्हिज्युअली कोणा नाव घेतो का, नाही, तर तशा पद्धतीने आता GMRTला आपण काय कन्सिडर करणार, की तो एक फार मोठा रेडिओ टेलिस्कोप आहे, ती स्वतः एक प्रकारची डिश आहे, आणि तिची डायमीटर किती आहे, 25 किलोमीटर आहे, असं आपण कन्सिडर करणार डायमीटर त्याची.
GMRT has been made by Indian scientists and engineers at minimum cost. आणि कमीत कमी खर्चामध्ये भारतीय वैज्ञानिकांनी आणि अभियांत्रिकी ज्यांना आपण इंजिनियर्स म्हणतो तर त्यांनीही तयार केलेलं आहे. इट इज अ वर्ल्ड स्टँडर्ड रिसर्च फॅसिलिटी. आणि ही एक प्रकारची जागतिक दर्जाची अशी एक एक विशिष्ट प्रकारचं स्टँडर्ड असणारं रिसर्च फॅसिलिटी ती. ओके, संशोधनासाठी. ओके, सायंटिस्ट स्टडी द सोलार सिस्टम, सोलार वाईन्स, पल्सर्स, सुपरनोवा, इंटरस्टेलर, हायड्रोजन क्लाउड्स एक्सेट्रा विथ द हेल्प ऑफ द GMRT. आता वैज्ञानिक कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास GMRTच्या सहाय्याने करू शकतात तर त्यामध्ये मेजरली आहे सोलार सिस्टीम आपली. ओके, त्यानंतर आहे सोलार वाईन्स म्हणजे सौर वादळ. तुम्हाला माहिती आहे सूर्य जे आहे तिथं कंटिन्युअसली काय चालू आहे, स्पोट वगैरे चालू आहे, बरोबर आहे का? हां, हेलियम माहिती आहे आपल्याला. त्यानंतर पल्सर्स असतील. आता हे जे पल्सर आहेत ना हे एक पद्धतीचे रोटेटिंग न्यूट्रॉन स्टार्स आहेत. आणि ओवरऑल जर पाहिलं आपण तर अतिशय स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट असणारे ते स्टार्स आहेत. ओके, आणि जे ॲक्सिलेटेड पार्टिकल्स असतात तर त्या स्टारचे, तर हे काय प्रोड्यूस करतात? पॉवरफुल बीम ऑफ लाईट. म्हणजे तुम्ही थोडंसं फिगरमध्ये जर पाहिलं तर एक जसे आपण लॉंग अशी रेस तयार करत नाही का टॉर्चची, तशा पद्धतीच्या असं त्याला आपण एक पद्धतीचं काय म्हणू, पॉवरफुल बीम ऑफ लाईट. म्हणजे असं एक शक्तिशाली असं प्रकाश असं किरण तयार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते, तसे पल्सर्स. त्यानंतर आहे सुपरनोवा. तर सुपरनोवा आपण स्टँडर्ड 8 ऑलरेडी लर्न केलं आहे की तो एक पॉवरफुल आणि ल्युमिनियस एक्सप्लोजन असतं स्टारचं. आणि जेव्हाही सुपरनोवा घडून येतं तर हे केव्हा घडतं? जेव्हा मोठा तारा असतो तर त्याचे लास्ट इव्होल्युशनरी स्टेज असते अशा वेळेस. किंवा त्या ठिकाणी एक शब्द होता आपला आपला व्हाईट डॉर्फ, आहे की नाही? तर व्हाईट डॉर्फ ट्रिगर होतो, बरोबर, न्यूक्लिअर फिजननं. तर तेव्हा सुपरनोवाचं फॉर्मेशन होतं. त्यानंतर आहे इंटरस्टेलर हायड्रोजन क्लाउड्स. तर हे आपण पाहिलं आहे की स्टारच्या मधला जो गॅप असतो त्याला आपण इंटरस्टेलर स्पेस म्हणतो. आणि यामध्ये प्रेझेंट असणारे हायड्रोजन क्लाउड्स, तर या सर्वांचा अभ्यास वैज्ञानिक करू शकतात. कशा सहाय्यानं? GMRTच्या सहाय्यानं. With the help of the scientists from all over the world come to India to make use of this facility. आणि जगातले बरेचसे वैज्ञानिक हे भारताला भेट देतात. आणि हे देत असताना त्यांना जेव्हा स्टडी करायची असेल तर आपल्या भारतामध्ये प्रेझेंट असणाऱ्या फॅसिलिटीचा ते वापर करतात. हे आपल्यासाठी काय अभिमानाची गोष्ट आहे. फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर सपोज प्लुटोज घेऊ आपण रेफरन्ससाठी. ओके, तर प्लुटो ग्रहाचे काय आले आहेत? रेडिओ वेव्स डिशवर, बरोबर. आता ही डिश आपण कशी कन्सिडर करणार सध्या? सिंगल, हां, जसं आपण GMRT संदर्भात जर बोललो तर. त्यानंतर तिथं काय प्रेझेंट आहे? रिसिव्हर आहे का? रिसिव्हर कोणता पॉईंट आहे? फोकस पॉईंट आहे, बरोबर. त्यानंतर खालच्या भागाला जर पाहिलं आपण तर त्या ठिकाणी एक आहे पा ॲम्प्लिफायर, जे आपण 12th स्टँडर्डमध्ये डिटेलमध्ये त्याचं फंक्शन स्टडी करणार आहोत. आणि तो ॲम्प्लिफायर काय करेल? या ठिकाणी रिसिव्हरनं जी इमेज केलेली आहे, जे रेजला रिसीव केलेलं आहे, तर त्याच्यापासून इमेजचं फॉर्मेशन कम्प्युटर निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी रिसिव्हर ॲम्प्लिफायर काय करणार आहे? मदत करणार आहे. तो म्हणजे इमेजला काय करणार आहे? ॲम्प्लिफाय करणार आहे. आणि कम्प्युटर स्क्रीनवर मग त्या ग्रहाचा आपण काय करू शकतो? स्टडी करू शकतो, अभ्यास करू शकतो. सो फिगर ए जी आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, तर ते ॲक्च्युअल फोटोग्राफ आहे, रिअल फोटोग्राफ रेडिओ टेलिस्कोपचा. आणि फिगर बी जी मी आत्ता डिस्कस केली, तर ते रेडिओ टेलिस्कोपचं स्ट्रक्चर कोणत्या पद्धतीचं असतं या संदर्भात होती. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टेलिस्कोप इन स्पेस या संदर्भात डिटेलमध्ये डिस्कस करू.